नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या युट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. एप्रिलचा महिना आहे, दुपारच्या 2 वाजता ब्लॉग चालू करतोय. कडक उन्हाळा आहे. सावर्डेमधली शिवसृष्टी डेरबन येथे आपण जाणार आहोत. दुपारचे 2 वाजलेत आणि ट्रॅव्हलिंगचं काहीच म्हणजे ट्रान्सपोर्ट आपल्याला काही मिळेल याची खात्री नाही. खूप 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 असा विचार केला आणि मग आपल्या मित्राला फोन केला. आपल्याला आज एक जुना मित्र व्हिडिओमध्ये जो होता तो आता परत एकदा आपल्याला भेटणार आहे. आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला पाहिलाय. सो या व्हिडिओमध्ये देखील तो आपल्याला साथ देतोय आणि आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी खूप हेल्प करतोय. त्याच्या बाईकवरून आपण डेरबनला जाणार आहोत. थोड्याच वेळात तुम्हाला त्याची एंट्री दाखवतो. आपल्याला नेहमी हेल्प करणार आपला रोशन आपल्या व्हिडिओमध्ये परत आलाय. मित्रा वेलकम बॅक. हा आपल्याला नेहमी सपोर्ट करतो, त्याचप्रमाणे बरेच दिवस हा मुंबईला होता त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हता. याचा भाऊ रोहित असायचा किंवा दुसरं कोण असायचं, पण आपल्याला मित्राने परत एकदा हेल्प केली आहे. आता आपण जाऊया शिवसृष्टी डेरबन येथे. रोशन तू काय सांगितलंस? मँगो. मित्रांनो सांगावंचं झालं तर आम्ही लहानपणी जेव्हा मी लहानपणी होतो शाळेमध्ये होतो, गावच्या शाळेत माझं 4th पर्यंत शिक्षण झालंय. सो मित्रांनो, गावी असताना मला शाळेतून आमची एक पिकनिक निघालेली, सहल म्हणायचे तर सहल निघालेली, आणि ते आमच्या जे शाळेतले शिक्षक होते त्यांनी ती सहल डेरबन येथे आणलेली. सो डेरबनमध्ये आम्हाला शिवसृष्टी डेरबन येथे आणलेली आणि जो 4th आम्हाला जो अभ्यासक्रमात इतिहास होता तो अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहिलेला आणि असं एकदम स्पेशल वाटलेलं त्यावेळी. सो मित्रांनो, एवढ्या वर्षानंतर, जवळजवळ 17-18 वर्षानंतर मी परत शिवसृष्टी डेरबनला भेट देतोय. सो मित्रांनो, फायनली आपण शिवसृष्टी डेरबन येथे पोचलो आहोत. आत्ताच कळलं आहे की आतमध्ये शूटिंग करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. सो प्रथम आपण ऑफिसमध्ये जाऊया आणि आपल्याला परमिशन मिळते की नाही हे बघूया. मित्रांनो, आम्ही आतमध्ये जाऊन आलो आहे. ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली आपल्याला परमिशन नाही मिळाली आहे. जे इकडचे मॅनेजमेंट होती त्यांच्यापर्यंत आपलं संभाषण नाही झालं आहे, त्यांच्याशी बातचीत न होऊ शकल्यामुळे आपण आज इथपर्यंतच आपला हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. कारण आपल्याला आतमध्ये परमिशन मिळाली नाही. बरोबर ना रोशन? रोशन देखील आम्ही खूप प्रयत्न केले मित्रांनो, पण लवकरात लवकर जर आपल्याला परमिशन मिळाली याच महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये, जवळजवळ जूनपर्यंत आपण हे सगळं शूट करण्याचा प्रयत्न करू. इथले जे मेन कोणी सर असतील किंवा काही मेन इथले जे मेन कोणी व्यक्ती असेल त्यांच्याशी बातचीत करून आपण नंतरचे शूटिंग घेऊ. बरोबर ना रोशन? सो एक्स्ट्रीमली सॉरी गाईज, पण हा पहिल्यांदा असं काहीतरी झालं आहे की आपल्याला परवानगी नाही मिळाली. पण इथे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याशी बातचीत न झाल्यामुळे आपण इथूनच परत जातो आहे. सो मित्रांनो, कधी आलात तर डेरबनला नक्की या. शिवसृष्टी, गतकालीन शिववैभव आपल्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर शिव इतिहास उभा राहतो, शिवाजी महाराजांचा इतिहास उभा राहतो. जेव्हा मी 4th इयत्तेत होतो तेव्हावेळी इकडे मित्रांनो आलेलो, गुरुजी आम्हाला शाळेतले घेऊन आलेले आणि हे सगळं पाहताना जे वाटलेलं ते कधीतरी मला देखील वाटलं की मी देखील तुम्हाला तो एक्सपिरियन्स करायला घेऊन या ठिकाणी आलेलो, पण तसं काही झालं नाही. कधी तुम्हाला यायचं झालं तर आपल्या लहान मुलांना घेऊन या आणि इथलं शिववैभव दाखवा, जे शिवकालीन शिल्प आहेत ती दाखवा.
जेणेकरून शिवाजी महाराजांचा इतिहास या शिल्पांद्वारे तुमच्या मुलांच्या मनात रुजू होईल, बरोबर ना? तुमच्या मुलांना हा इतिहास कळेल. सो मित्रांनो, आपण आता इथून निघतो आहे. आता आपण मित्रांनो टुवर्ड्स परत एकदा आमच्या घरी जातो आहे. तत्पूर्वी आम्ही थोडंसं थंड होतो, काहीतरी आईस्क्रीम वगैरे खाऊया, तहान लागली मित्रा. एवढ्या दुपारी आपल्याला रोशनने हेल्प केली. कधी पण आपला मित्र हा खरंच हेल्प करतो आपल्याला, दरवेळी हेल्प करतो. पण अनफॉर्च्युनेटली सॉरी रोशन, तुला देखील मी या उन्हातून घेऊन आलो आहे आणि आपला हा व्लॉग अनकम्प्लीट राहिला. पण तुम्हाला प्रॉमिस करतो की हे डेरवनचं शिवसृष्टी डेरवनचं मी कधीतरी तुम्हाला पूर्ण आतला परिसर दाखवेनच, म्हणजे दाखवेनच. मित्रांनो आपल्याला आतमध्ये काही शूट करता न आल्यामुळे आपण परत परतीच्या वाटेवर निघालो आहे. सो मित्रांनो हा काही व्लॉग या व्लॉगमध्ये काही खास नव्हतं, पण मित्रांनो अशा असे काही स्पॉट दाखवायला किती मेहनत लागते हेच यातून मला शिकायला मिळालं. एक परमिशन घ्यावी लागते एखाद्या स्पॉटशी आणि भरपूर काही अभ्यासपूर्वक एखादा स्पॉट निवडावा लागतो आणि हे सगळं करावं लागतं. तुम्हाला ह्या महिन्यात तर नाही पण नेक्स्ट किंवा जून महिन्यापर्यंत हा स्पॉट मी तुम्हाला नक्की दाखवेन. इथल्या कन्सर्न पर्सनशी बोलून नंतरच परवानगी घेऊन हे सगळं आतलं शूट करायचं आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं, जेणेकरून या शिवसृष्टीपर्यंत पर्यटक पोचतील, लहान मुलं पोचतील आणि हा इथला इतिहास पाहतील. सावर्डेपासून जवळजवळ 4 किलोमीटर आत शिवसृष्टी डेरवण हे आहे. सो मित्रांनो कधी आलात तर नक्की व्हिजिट करा या स्पॉटला, खरंच एक असा शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. सो मित्रांनो पुढचा प्रवास परतीचा प्रवास करत आहोत आम्ही आता चालू केला आहे आणि या रस्त्यामध्ये काही असं वेगळं काही दाखवायला मिळतं का हे फक्त तुम्हाला दाखवायचं आहे. सो मित्रांनो चला. सो मित्रांनो परत परतीच्या वाटेवर असतानाच मध्येच एक वालावलकर रुग्णालय दिसलं. मित्रांनो हायवेपासून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर हे रुग्णालय असावं असं माझा अंदाज आहे. कधी मित्रांनो सावर्डे ते चिपळूण ते सावर्डे याच्यामध्ये कुठला अपघात झाला आणि कोणाला जर मदत हवी असली तर मित्रांनो वैद्यकीय मदतीसाठी हे रुग्णालय एकदम बेस्ट आहे. कधी मित्रांनो कोणाला गरज भासली तर नक्की या रुग्णालयाला व्हिजिट द्या असं माझं मत आहे. कारण हायवेवरती हायवे रुंदीकरणामध्ये बरेच काही अपघात होतात किंवा काय वेळेवर वैद्यकीय रुग्णाला सेवा मिळत नाही किंवा ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला व्यक्तीला सेवा मिळत नाही, तर ती कुठेतरी मिळावी म्हणून हे रुग्णालय दाखवण्याचा फक्त एक प्रयत्न आहे. कुठे हे रुग्णालयाची ॲडव्हर्टायझिंग व्हावी किंवा हा प्रयत्न नाही आहे, तर कोणाला तरी वैद्यकीय मदत मिळावी म्हणून हा एक प्रयत्न होता की थांबून हे हॉस्पिटल दाखवायचं. पाठीमागे तुम्ही पाहू शकत असाल हे वालावलकर हॉस्पिटल आहे. तिथे मित्रांनो कधी आपल्याला वैद्यकीय मदत लागली, हायवेमध्ये कुठला ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं, तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा मित्रांनो.
सो मित्रांनो, डेरवरून परत रिटर्न तर आलो आहे. ॲक्च्युली रिटर्न येता येता एक आपल्याला दुकान भेटलं आहे, थोडंसं रेस्ट करणं गरम. जवळजवळ साडेचार वाज जवळजवळ साडेपाच वाजले तरी पण देखील मित्रांनो तहान लागले. मित्रांनो, आमच्याच हायवेवरती, मुंबई टू गोवा हायवेवरतीच, आरवलीच्या नंतर शिंद्यामिरी लागते, शिंद्यामिरीच्या नंतर एक स्पॉट आहे, तर तिथे हे दुकान आहे मित्रांनो. मित्रांनो, हा गणेश हरेकर आहे इथे तो आपली सेवा करण्यासाठी. गणेश साहेब, काय काय मिळेल आपल्याला तुमच्या दुकानात? आमच्याकडून लिंब सरबत, कोकम सरबत आणि कलिंगड मिळेल. मित्रांनो, अशा रीतीने हा आजचा व्हिडिओ होता. काही एकदम खास दाखवता नाही आलं मित्रांनो, एक्स्ट्रीमली सॉरी, कारण डेरवनला जायचं होतं, शिवसृष्टी दाखवायची होती. तिथला जो शिवाजी महाराजांचं जे शिल्प आहेत, जे पूर्ण अखंड इतिहास दाखवतात अशी शिल्प तुम्हाला दाखवायची होती, पण काही कारणास्तव परमिशन न मिळाल्यामुळे आपण मित्रांनो परत आलो आहे. आणि परत येता येता आपण गणेश याच्या दुकानात थांबलो आहे, थोडं कलिंगड खाल्लं आहे. सो मित्रांनो, हा व्हिडिओ माझा इथपर्यंतच होता. जर व्हिडिओ आवडला तर असेल तर लाईक बटन दाबा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा. आणि तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी मित्रांनो बाजूची जी घंटा आहे ती आवर्जून दाबा. आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. सो मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि हो, आवर्जून सांगतो, येवा कोकण आपलाच असा.